आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन डॉट कॉम या चॅनलवर तर उद्या आहे आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त दोन ओळी मी तुमच्यासमोर म्हणून दाखवते इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला जर आपल्या या पवित्र भूमीमध्ये स्त्रिया इतकं काही करू शकतात तर आपणसुद्धा घरात बसून सुद्धा स्वतःला कमी समजू नका स्वतःला कमीपणा देऊ नका काही ना काहीतरी करून तुम्ही स्वतःच्या पायावर नक्कीच उभे राहू शकता आणि प्राजक्ताज किचन डॉट कॉम सुद्धा हाच उद्देश आहे की तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून घरातल्या घरात, घरात काहीतरी छोटासा बिझनेस करता येईल ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकाल तर हा छोटासा विचार घेऊन आपल्या चॅनलवर मी वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट करत असते खास तुमच्यासाठी तर पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा व्हिडिओ तुम्ही टायटल वाचलं असेल तर तुम्ही म्हणत असाल ही सारखी सारखी के फ्लॉप केक का दाखवते आहे ऍक्च्युअली आजचा केक जो आहे तो फ्लॉप अजिबात करायचा नव्हता कारण मला आणि मी स्वतःहून सुद्धा फ्लॉप केक करत नाही होता। ते होतात आणि माझं असं असतं की ते झाले त्याची शूटिंग अवेलेबल असते त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही सुद्धा मला बऱ्याच वेळा ॲप्रिशिएट करतात की जनरली चुका कोणी दाखवत नाही प्राजक्त आणि तू तु तु तुझ्या चॅनेलवर त्या गोष्टीसुद्धा दाखवतेच तर आजच्या व्हिडिओमध्ये असं झालं की महिला दिनानिमित्त मला बऱ्याच कमेंट होतं की काहीतरी स्पेशल केक दाखव आता स्पेशल केक दाखवायचा याचा अर्थ काहीतरी आपल्याला आयडियाज नवीन घेऊन यायचे असतात आणि मलाही एक आयडिया आली की मला हे जे सुंदर महिलेचं चित्र आहे तुम्ही समोरच स्क्रीनवर बघत असाल ते अतिशय आवडलं होतं आणि मी विचार केला की हे चित्र आपण केकवर काढलं पाहिजे सो केकवर काढण्याचा मी प्रयत्न करणार होते परंतु मला असं वाटलं की जर हे चॉकलेटने आपण बनवलं तर आपल्याला जसंच्या तसं उचलून ते केकवर ठेवता येईल आणि दिसताना ते रेखीव दिसेल म्हणून मी काय केलं मी प्रिंट काढली या जे तुम्ही समोर बघत आहात ती प्रिंट आहे आणि त्यावर इकोबेक पेपरचा वापर केलेला आहे जो ग्रीस प्रूफ आहे त्यामुळे आपण जेव्हा डेकोरेशन तयार करू चॉकलेटचं ते इझिली बाहेर निघेल सो अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी डे डेकोरेशन तयार करण्यासाठी पूर्णपणे स्टिक करून घेतलेलं आहे खाली ज्यामुळे जेव्हा आपण चॉकलेटने ते डेकोरेशन काढू तेव्हा ते, ते जागेवरून हलणार नाही तर अशा प्रकारे स्टिक करून घेतल्यानंतर जिथे आऊटलाइन आहे तिथे मी डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलेला आहे पायपिंग बॅगमध्ये फिल केलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आउटलाईन काढायला सुरुवात केली तर हा केक तयार करण्यासाठी माझे जवळपास चार ते पाच ट्रायल झालेत आणि पाचव्या ट्रायल नंतर मला तो केक थोडासा सॅटिस्फॅक्टरी वाटला आणि त्यामुळे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नाहीतर आजचा हा केक कदाचित कॅन्सलच झाला असता कारण शूटिंग करून सुद्धा सारखं सारखं मला अपयश येत होतं अपयश म्हणण्यापेक्षा माझ्या मनाला तो केक पटत नव्हता त्यामुळे मी तो अपलोड करेलच याची शंका मला वाटत होती तर ही आउटलाइन करून झाल्यानंतर मी काय केलं ही आउटलाइन रूम टेम्परेचरला सेट होण्यास ठेवली परंतु उष्णता भरपूर आहे त्यामुळे ती सेट होत नव्हती आणि म्हणून मी आ, ही जी आउटलाईन आहे ती मी काढून फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवली त्यानंतर इथे मी आयसिंग केलेला एक केक घेतलेला आहे आणि त्यावर पावडर स्प्रे जे आहेत ते स्प्रे केले मला थोडासा खाली एक इफेक्ट द्यायचा होता किंवा थोडासा कलरफुल काहीतरी दाखवायचं होतं सो पावडर स्प्रे करते आहे आणि ही आयडिया पण मला छान वाटली ऍक्च्युली जेव्हा मी हे स्प्रे केले सगळे दोन तीन कलरचे स्प्रे घेऊन अशा पद्धतीने जेव्हा कलर इफेक्ट दिला तेव्हा तो दिसताना खूप छान दिसत होता तर हे एक नवीन तुम्हाला आयडिया मिळून जाईल की कधी तुम्हाला बेसवर डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि तुम्हाला हे कम्प्लीट झाल्यानंतर लक्षात येईलच की ते कशा पद्धतीने कलरफुल दिसत आहे होली थीम वगैरे अशा ज्या कलरफुल थीम असतात तिथे तुम्ही ही आयडिया नक्कीच वापरू शकता तर हे असं डेकोरेशन करून झाल्यानंतर यावर जो फेस मी क्रिएट केलेला होता तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तो जेव्हा मी काढला तेव्हा मी तो माझा असा विचार होता की तो उलटा करावा ज्यामुळे तो व्यवस्थित असा त्या केकवर स्टिक होईल परंतु जेव्हा मी तो फेस जो आहे तो अशा पद्धतीने उलटा करायला गेले तो व्यवस्थित सेट झाला होता फ्रीजमध्ये आणि त्यानंतर जे सुट्टे पार्ट होते ते केकवर अशा पद्धतीने पडले आणि ते काढण्यासाठी मी टूथपिक आणायला गेले आणि तेवढ्यात हवा आली आणि माझा जो पेपर होता बटर पेपर तो खाली पडला आणि त्यानंतर माझा सगळा साचा जो केलेला होता मी तो खराब झाला आणि मला पुन्हा एकदा तो तयार करावा लागला सो पुन्हा एकदा मी सेम मेथडने पुन्हा आउटलाईन देत तो तयार केला आणि सेकंड टाईम मी जेव्हा तो केकवर उलटा ठेवायला गेले तेव्हा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे तो उलटा ठेवायला गेले तर तो, तो सेट झाल्यामुळे तो पुन्हा एकदा तुटला कारण हा चॉकलेटचा होता सो so, पुन्हा मी हे सगळं जे केकवर पडलेलं होतं ते थोडंसं विस्कळीत झालेलं होतं आणि मी हळूहळू ते काढलं परंतु केकला बऱ्याच ठिकाणी स्क्रॅचेस गेले पुन्हा एकदा त्याला फिनिशिंग द्यावी लागली आणि इथे जी मी क्रीम वापरलेली होती ती ऑलरेडी माझ्याकडे शिल्लक क्रीम होती आणि हा जो केक आहे तो मी डमीवर ट्राय केलेला आहे मी डायरेक्ट केक बनवला नाही आहे कारण बऱ्याच वेळा रोज केक करून करून खाणार कोण असा प्रश्न पडतो त्यामुळे मी जनरली प्रेफर करते डमीवर केक ट्राय करण्याचं कधी कधी सो so, इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं इथे प्लेन करून थर्ड ट्रायल जो घेतला त्यामध्ये मी ठरवलं की आता डायरेक्ट केकवर काढायचा जी डिझाईन आहे ती तर मी पुन्हा एकदा चॉकलेट पायपिंग बॅगमधलं मेल्ट करून घेतलं आणि त्यानंतर डिझाईन काढायला सुरुवात केली आता ही डिझाईनसुद्धा तशी पाहायला गेली तर एवढी वाईट नव्हती परंतु माझ्या मनाला ती फारशी पटत नव्हती तर तुम्ही इथे बघू शकता मी जी सेम डिझाईन आहे तीच पुन्हा एकदा ट्राय केली चुकत होते मी कुठे हे फ्लावर्स डेकोरेशन व्यवस्थित येत होतं फक्त जो स्त्रीचा जो चेहरा आहे किंवा जे डोळ्याचा आकार वगैरे आहे तो मला आवडत नव्हता आणि तो पसंत पडत नव्हता त्यामुळे मी इथं तुम्ही बघू शकता मी डायरेक्ट चॉकलेटचा वापर करून अशा पद्धतीने डेकोरेशन केल्यानंतर मला पुन्हा एकदा असं वाटलं की नाही हे डेकोरेशन मला आवडलं नाही आहे सो मी ते डेकोरेशन पुन्हा काढून टाकलं केकवरून आणि हा होता माझा तिसरा ट्रायल कारण मला असं सॅटिस्फॅक्टरी असा हा केक वाटत नव्हता त्यामुळे मी हे चॉकलेटचंच डेकोरेशन असल्यामुळे ते उचलून घेतलं आणि पुन्हा एकदा केकला यल्लो क्रीमने आयसिंग केली ती क्रीम सगळी के एकत्र केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं यल्लो कलर ॲड केला लाईट शेड आणि त्यानंतर मी आयसिंग केली आता थर्ड टाईम मी पुन्हा एकदा पहिला जो प्रयोग केला होता तोच केला फक्त यावेळेस मी काय केलं जे चॉकलेट आहे ते पूर्णपणे सेट नाही होऊ दिलं आणि मग तो पेपर उलटा केला आणि तो केकवर स्टिक केला इथे एक चूक अशी झाली की मी दोनदा तीनदा आयसिंग केल्यामुळे माझा केकची क्रीम ऑलरेडी खूप पातळ झालेली होती केक सेट नाही होऊ दिला मी आणि सेट न होऊ देताच त्यावर हे पूर्णपणे मी स्टिक केलं आता हे स्टिक केलेलं डेकोरेशन एकदम परफेक्टली स्टिक झालं तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदरपणे ते स्टिक झालं परंतु केकचं जे टेक्शर होतं ते मात्र बिघडलं कारण क्रीम खूप मेल्ट झालेली होती कारण हा तिसरा ट्रायल होता आणि तीन चार वेळा क्रीम सारखी सारखी अप्लाय करून किंवा फिनिशिंग देण्यामध्ये ती क्रीम बऱ्यापैकी पातळ होऊन गेलेली होती तर त्यानंतर मी पुन्हा एकदा एका स्क्रेपरच्या मदतीने थोडंसं प्लेन करण्याचा प्रयत्न केला आता हे दिसताना बाकीचं चा डेकोरेशन छान दिसत होतं परंतु बेस त्याचा खराब झाला होता किंवा फिनिशिंग त्याला फारशी जमत नव्हती किंवा येत नव्हती कारण क्रीमचं टेक्शर ऑलरेडी बिघडलेलं होतं तरीही प्रयत्न चालू ठेवला असं वाटलं की चला पुढचा ट्रायल घेऊयात किंवा हो या ट्रायलमध्ये तरी सॅटिस्फॅक्टरी केक होईल तर यामध्ये सुद्धा मी आ, न्यूट्रल जेल घेतलं आणि माझ्या डोक्यात जशी आयडिया होती त्याप्रमाणे न्यूट्रल जेलने याला कवर करायला सुरुवात केली तर अशा प्रकारे थोडंसं डेकोरेशन करून घेतल्यानंतर पुन्हा मला असं वाटलं की नाही हा केक आज आ, महिला दिनानिमित्त दाखवण्यासारखा तर अजिबात नाही आहे मी पुन्हा तो केक कॅन्सल केला कारण नाही आवडला माहीत नाही का असं वाटत नव्हतं कारण मला त्याचं टेक्स्चर पटत नव्हतं बऱ्याच वेळा मी तुम्हाला जेव्हा डिझाईन दाखवते तेव्हा मला असं व्यवस्थित फिनिशिंग असेल किंवा सगळं व्यवस्थित असेल तरच असं वाटतं की ते दाखवावं परंतु बऱ्याच वेळा परा अशाही गोष्टी घडतात ज्या शूट होतात परंतु बऱ्याच वेळा तुमच्यापर्यंत पोहोचवणं होत नाही किंवा ते व्हिडिओ मग मी डिलीट करून टाकते तर आज मला असं वाटलं की आज महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त आपण महिलांनी यातून मी तरी एक गोष्ट शिकले की कुठल्याही गोष्टीची हार न मानता आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे यश आपल्याला नक्कीच मिळतं सो so, हा आहे माझा ट्रायल नंबर फाईव्ह यामध्ये मी हाताने पुन्हा एकदा डिझाईन काढायला सुरुवात केली आणि यामध्ये तुम्ही बघू शकता मी फ्लावर्सचे डेकोरेशन होतं ते मी हाताने काढलं आणि त्यानंतर तिचे आईज आणि ओठांचा जो आकार होता तो मात्र मी आ, त्या कागदावर आधी होता तो तसा चॉकलेटने काढून घेतला आणि तो मी उचलून फक्त यावर ठेवला ज्यामुळे डोळ्यांचा सा आकार चांगला दिसेल जर तुमची ड्रॉइंग चांगली असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकता परंतु माझंही बऱ्याच वेळा असं होतं ड्रॉईंग माझीही आहे चांगली परंतु प्रॅक्टिस नसल्यामुळे या गोष्टींमध्ये परफेक्शन येत नाही कारण चेहऱ्याचं जे आहे ड्रॉईंगची आहे ती काढण्यासाठी खरंच खूप अवघड असते आणि अशा पद्धतीने मी थोडासा डोळा नाकाचा आणि ओठाचा आकार मी चॉकलेटने तयार केला होता आणि अशा पद्धतीने तो ठेवूनसुद्धा घेतला ज्यामुळे मला काढताना तो सोपा जाईल तर इथे तुम्ही बघू शकता मी बऱ्याच प्रयत्नानंतर चेहऱ्याला थोडासा आकार दिला तरीही डिझाईन सॅटिस्फॅक्टरी नव्हतीच आणि नाहीच आहे परंतु आज एवढी दिवसभर मेहनत केली त्याचं काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण महिला दिनाच्या केक संदर्भात भरपूर अशा कमेंट्स येत आहेत आणि तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं अशी इच्छा तर होती परंतु आज माहीत नाही का परंतु पाहिजे तसा केक बाहेर आला नाही किंवा काढता आला नाही सो so, हा एक छोटासा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत महिला दिनानिमित्तचा एखादा केक शेअर करावा आणि तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या होत्या आपल्या चॅनलशी रिलेटेड ज्या महिला आहेत त्यांनी खरंच स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तर तुम्ही नक्की काहीतरी करा तुम्ही दोन पैसे जरी कमवले तरी त्या पैशातून मिळणारा आनंद किंवा त्या पैशातून मिळणारं सुख खरंच खूप वेगळं असतं कारण तो आपण स्वतः कमवलेला पैसा असतो सो नक्कीच तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा पुढे जा घरच्यांचा सपोर्ट तर महत्त्वाचा असतोच त्यांना थोडंसं त्यांच्याशी बोलून वगैरे आपण त्यांचा सपोर्ट नक्कीच मिळू शकतो तर अशा प्रकारे प्रयत्न करत राहा यश नक्कीच तुम्हाला मिळेल तर हे भाषण देता देता आपल्या केककडे मात्र दुर्लक्ष झालेलं आहे तर सगळ्यात लास्ट जो ट्रायल मी घेतला त्यामध्ये मी काय केलं तुम्हाला सांगते तर मी गनाश घेतलं होतं चॉकलेट गनाश त्या गनाशचा वापर करून मी आउटलाईन काढून घेतली आणि तुम्हाला जसं सांगितलं डोळ्यांचा सा आकार वगैरे मी चॉकलेटचा बनून डायरेक्ट तिथे प्लेस केला ज्यामुळे तो थोडासा व्यवस्थित दिसेल आणि त्यानंतर न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर ॲड केलेला आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि अशा प प्रकारे पूर्णपणे फ्लावर्स आणि लीव जे आहेत त्याचे ते आपण डेकोरेट करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे सगळं न्यूट्रल जेल मी पूर्ण फुलांना मध्ये ऍड करून घेतलेला आहे आणि जे साईडला आपण पानं काढलेले आहेत छोटे छोटे त्या पानांमध्ये सुद्धा फिल करून घेतलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा गणाशचा वापर करून मध्ये इथे लाईन्स काढून घेतलेल्या आहेत ज्या दिसताना अतिशय सुंदर दिसतात मी खाली लाईन्स याआधी काढल्या नाहीत कारण काय होईल जर हे गणाशची आउटलाईन असल्यामुळे ते न्यूट्रल जेलमध्ये मिक्स होण्याची शक्यता होती त्यामुळे मी या लाईन्स वरच्या बाजूने काढल्या आहेत आणि त्या खरंच खूप सुंदर दिसत आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण डेकोरेशन केलं त्यानंतर पिंक जेलचा वापर करून मी ओठांच्या भागामध्ये पिंक कलर ॲड करून घेतलेला आहे आणि काही डॉ पिंक कलरने दिलेले आहेत तर अशा प्रकारे एक महिला दिनानिमित्त केक करण्याचा मी प्रयत्न केला माझ्या या चार ते पाच प्रयत्नानंतरचा झालेला जो केक आहे तो तुम्हाला थोडासा तरी आवडला असेल तर तुम्हाला हा केक आवडला असेल किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या गोष्टी मी तुमच्यासाठी करते आहे त्या जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक द्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर बरेच असे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये नक्की मदत करतील तर अशा प्रकारे आजचा हा महिला दिनानिमित्तचा होता माझा केक कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय